दिग्रस ते आर्णीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम जवळपास 5 ते 6 वर्षांपासून सुरू केले होते. काही दिवस काम सुरू राहिले. उठवलेल्या घरांच्या जवळी रस्त्याचे 300 मीटर रस्त्याचे काम 5 ते 6 वर्षांपासून रखडले होते. उठविलेल्या घरांना मोबदला मिळायचा आहे. अशातच दिग्रस शहरात हा रस्ता रद्द झाल्याची अफवा पसरल्याने तेथील नागरिकांनी पुन्हा घराचे बांधकाम सुरू केले. दिग्रस आर्णी बायपास रस्त्याचे काम रखडल्याने या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून राहत होते. तर या रस्त्यावर अनेक अपघात घडले. तरीही प्रशासनाने रस्त्याच्या कामासाठी उठविलेल्या घरांना मोबदला दिला नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. अशातच हा रस्ता 5 ते 6 वर्षे लोटून पूर्ण होत नसल्याने हा रस्ता रद्द झाल्याची एकच अफवा पसरली. त्यामुळे उठविलेल्या घरांनी पुन्हा त्या ठिकाणी घरे बांधण्यास सुरुवात केली. याबाबत नॅशनल हायवे अमरावती कथलकर यांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता रस्त्याचे काम रद्द झाले नसून उठविलेल्या घरांच्या काही नागरिकांना मोबदला देण्यासाठी तरतूद सुरू असून लवकरच 300 मीटरचा रस्ता पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.